आता मी फार वेळ घेणार नाही, फक्त एकच काही इथं चॅनलवाली मंडळी आहे. काय झालं पहिल्या दिवसापासून मला कसं तुम्ही हेरून ठेवलंय. प्रत्येक एक 5-7 दिवस गेले का झिरवाळ असे झिरवाळ तसे, झिरवाळ इकडं चालले झिरवाळ इकडं सरकलेत. तर तसा कुठलाही प्रकार मी पंतप्रधानांच्या सभेतसुद्धा सांगितलं होतं का बाबा असला प्रकार अजिबात नाही आहे. मी पहिल्या दिवसापासून, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे का, मी तोंड न धु म्हणजे आंघोळ न करता तोंड धुवून पहाटेचा शपथविधी ज्या दिवशी केला आहे त्या दिवशी पहिला मी हजर होतो. पहिल्यांदा मला माहीत नव्हतं कशाला बोलवलंय. हिरामन खोसकर साहेब माझ्याबरोबर होते. मी आपलं उठलं तोंड धुतलं कारण लेट झालं होतं, गेलो आणि शपथ घेतली. त्या दिवसापासून आजपर्यंत कोणी काहीही सांगत असेल, मग तो माझा मुलगा सांगत असेल, उद्या माझी म्हातारी सांगेल, तरी तुम्ही विश्वास ठेवू नका मी दादा म्हणजे दादा. म्हातारी म्हणजे आई नाही बघा, पोरांची आई तिला आम्ही म्हातारी म्हणतो. कारण मी आताही आपल्याला सांगताना सांगितलं का, पवार साहेब हे आपलं सगळ्यांचं दैवत, महाराष्ट्राचं दैवत, देशाचं दैवत. पण राजकारणात जेव्हा काही उलाढाली होतात, घडामोडी होतात, त्यावेळेला माझं हित कुठं, ते तर मी पाहिलं पाहिजे. एकच सांगेल मी तुम्हाला का, यांनी सगळ्यांनी मिळून मला उपाध्यक्ष केलं. उपाध्यक्ष केल्यानंतर सरकार 4 वेळा इकडं तिकडं झालंय, पण मी बाकी आहे तिथंच. मी काही कोणाचा सोय नाही, मला केव्हाही काढू शकत होते, पण पाठीमागे यांची सगळ्यांची साथ होती म्हणून तिथंच आजपर्यंत, आताही तिथंच. मला वाटतं आता थोडे दिवस राहिले तेवढे तर तिथंच. आणि मग ज्या वेळेला आपण पाहिलं असेल, मी मागच्या वेळेला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सांगितलं का, आपण सगळेजण म्हणतो हे खरं आहे का, तुम्ही असं केलं पाहिजे, कोण म्हणतो तुम्ही तसं केलं पाहिजे, पण जर दादांनी ज्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य आजपर्यंत केले, ह्या आताचं रस्त्यांचं हे राजभवन हे सांगत असतील ते हे रस्त्यांचं सोडून द्या. पण तटकरे साहेब जलसंपदा मंत्री होते आणि ज्या वेळेला भुजबळ साहेबांना आम्ही एक राऊंड मारून गेलो ह्या आपल्या वळण बंधाऱ्यांवर, त्यावेळेला आजही एकही धरण भरलेलं नाही, पण वागड लगेच भरलं, उद्या परवा ओव्हर फ्लो होईल. बापू असेल तर बापू खरी माहिती सांगेल. पुणेगाव तळाला गेलो होतो, 50% भरले पाऊस न पडता. कारण पाऊस कुठं पडतो, जिथं काका चौधरी आम्ही राहतो तिथं पाऊस पडतो. आम्हाला विचारा पाऊसच पडला नाही, पण पुणेगावमध्ये जर 50% पाणी आलं तर इतकी मया कोणाची. त्यावेळेला तटकरे साहेब जलसंपदा मंत्री होते. निवड इकडं भरले ते नाही मी सांगत, आता इथं देऱ्याचे अरुण पाटील आणि हे आहेत का बरं. उपीळ पाड्याला उन्हाळा भर माठाची भाजी विकत येत ना लोक, माठाची भाजी फुकट आणून दिली तर ते गावात माणूस राहत नव्हता खायला. सगळीच्या सगळी लोक अगदी गांगोडबारीपासनं तर ह्या तुमच्या बोरवनपर्यंत खालच्या तळातली मंडळी सगळी कामावर जायची. भाजी असली तरी खायला माणसंच नव्हती तर, पण आज 100% ते गावांमध्येच राहतात आणि स्वतः भाजीपाल्याची विक्री करतात. रोज 2-2, 3-3 पिकअप कारल्या दोडक्याच्या भोपळ्याच्या जातात. आज एका गावाचं मी विचारलं होतं, यंदा दोडक्याला खूप चांगला भाव आहे. साधारण 6 कोटी रुपयाचे दोडके झालेत, 6 कोटीचे. हे कशाचं प्रतीक आहे, कशामुळं झालं? मग अशाही लोकांना जर आपण नाही नाही ते असं करायला नव्हतं पाहिजे, ते तसं केलं नाही पाहिजे, भविष्यात सुद्धा भविष्य आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. नंतर आपलं सरकार गेलं होतं, 6 का 7 वर्ष त्याच्यावर एक रुपया मिळाला नव्हता, 1 रुपया मिळाला नव्हता. त्याच्यानंतर पुन्हा दादा जलसंपदा मंत्री झाले, त्यावेळेला पुन्हा पैसे मिळाले, तेव्हा त्या तोंडातून पाणी बाहेर पडलं. कच्च्या पाण्यावर आज येवला असेल, निफाड असेल,
आपली धरणं भरल्याशिवाय ते पुढे जात नाही ना. बरेच लोक म्हणतात आपली नुकसान करून त्यांना पाणी दिलं. अरे बाबा झालंय ना, त्यांचं आहे त्याच्यात पूर पाणी त्यांचं आहे, पण साठवण क्षमता जेवढी आहे ती वाढवण्याची गरज आहे हे मला माहीत आहे. मी फार आपला वेळ घेणार नाही. साहेबांना लगेच शिर्डीवरून दिल्लीला जायचं आहे, पण तरीसुद्धा मी घेतलेला निर्णय हा तुम्हाला न विचारता जरी घेतला असेल तरी तो भल्यासाठीच घेतला आहे. का जे लाईटचा प्रॉब्लेम, लाईटचे ज्या समस्या आपल्या मतदारसंघात, आपल्या तालुक्यात, पेठमध्ये, सुरगाण्यात, धूमसाहेब आहेत इथं, सुरगाण्यातसुद्धा आज फक्त ह्या दादांची, तटकरे साहेबांची, वर्षे पाटील साहेब, भुजबळ साहेब असतील ह्या लोकांची दूरदृष्टी म्हणून रोड आज केला परवा फुटणार आहे. पण ह्या असल्या काही ज्या बाबी आहेत ह्या 50 वर्ष आपल्याला त्याचा रिझल्ट देणारे आहेत, त्याच्याहीपेक्षा जास्त रिझल्ट देणारे आहेत. लाईटचा एवढा मोठा मेजर प्रॉब्लेम होता, मी हट्ट करत असतो हट्ट आणि पुरवतात, हे तुम्ही दिलेल्या प्रेमापोटी मला तिसऱ्यांदा तुम्ही चांगल्या मतांना निवडून दिले. एक वेळा हरवलं बाबा 79 मतांनी जाऊ द्या मरू द्या, पण ती भर काढायला खूप मोठा त्रास सहन करावा लागला. आता MECBची महाराष्ट्रात कुठं नसेल तुम्ही तपास करा का, MECBची 6 सबस्टेशन 33 KVA आणि 220 KVA एक सबस्टेशन, जवळपास 132 कोटीचे सबस्टेशन काल त्याचे टेंडर झालेत, 7 दिवसात ते ओपन होतील आणि त्याच्यानंतर त्याची लगेच कामं सुरू होतील. हे 50 वर्ष पुरणार आहे. जे करता रस्ते लागणार आहेत, रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा मी सांगायला किती पक्का आहे, त्या दिवशी साहेबही होते. मी सांगितलं होतं दादा, दादा जेव्हा विभक्त झाले आणि एक महाराष्ट्रातल्या प्रमुखांची बैठक घेतली होती, मलाही बोलवलं होतं. मला महाराष्ट्रातलं प्रमुख नाही पाहत, पण आजीवाशीतला प्रमुख म्हणून पाहतात आता, तेवढं का होईना मला बोलवतं. त्याच्यात मी संधी साधून घेतो. मला बोलवलं दादा, मी 66 मतदार, विश्वासरावांनी सांगितल्याप्रमाणे 66 मतदारसंघात मी मदत करू शकतो, छोटी मोठी 1,500, 2,000, 5,000, कारण तुम्ही मला ह्या खुर्चीवर बसवलं, त्याच्याने मला महाराष्ट्रात एखाद्या खात्याचा मंत्री झालो असतो तर एकच खात्याचं काम करता आलं असतं. मी महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहाच्या मूळ खुर्चीवर बसल्यामुळं मी सगळ्या डिपार्टमेंटची कामं करू शकलो, त्याच्यात मला समाधान आहे सगळ्या डिपार्टमेंटची. आणि मग मला बोलवलं, त्यावेळेला सांगितलं मी 66 मतदारसंघात मदत करेल पण मी बाकी निवडून येणार नाही, त्यावेळेला मी सांगितलं होतं. तर म्हणे असं कसं, आमच्या इथं 4 बापलेख, पाटील साहेब, विष्णू पाटील साहेब, 4 बापलेख, 4 बापलेखांचं 4 गाड्या, 4 गाड्या, तर लहान्याची गाडी 1 कोटीची, 2 नंबरच्या याची 75 लाखाची, बापाची गाडी फक्त 22 लाखाची आहे. सगळ्यांनी गाड्या लावून दिल्या शेडमध्ये, रस्तेच नाही, काळी पिवळीने जातात. काकाजी हे बरोबर का? म्हणून मी मतं कोणत्या तोंडाने मागायला जायचं? आणि निवड मी माझ्यासाठी नाही मांडलो, अख्ख्या महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला आहे. का जे ट्रायबल बजेट आस्थापनेत पैसे जात होते, पगारात पैसे जात होते, ते पुन्हा वळते करून खूप बोलता येईल मला, पण जाऊ द्या आता पुढच्या वेळेला त्याच्यावर बोलू. पण 0.20% पैशाचे, 0.20% पैशाला चॅनलवाल्या मित्रांना सांगतो, 0.20%, तर ते सगळे म्हणायचे मला 0.20%साठी एवढ्या 8 दिवसापासून तुम्ही हा गोंधळ चालवलाय. मी सांगितलं 0.20% त्याचं मी करून दाखवतो. 0.20% झाले 200 कोटी आणि 200 कोटीचे 10% झाले 8,000 कोटी. 8,000 कोटी रुपये जेव्हा मी पैदा करून दाखवले तर दादा म्हणायचे, तू एवढं जे बारकावे करतो ना एवढं नको करत जाऊ, अरे मला त्रास होतो. म्हटलं दादा काय त्रास होईल, सगळ्यांना त्याचा लाभ तुम्हाला देता येईल, तुला काय मिळेल? तर म्हटलं मला जे मिळेल ते मिळेल. त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना, सचिवांना सांगितलं, त्यानं एवढे कष्ट केलेत तो सांगेल तेवढे पैसे त्याला द्या. आता माझं फाटेलच होतं,
पाटेलच मी मागितले खटी, त्यांना नाहीच म्हणता आलं नाही, म्हणून चांगले पैसे आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. आता फक्त कामं करताना आपण मंडळीने सगळ्यांना आपलं काम म्हणून उभं राहून करून घ्यावं, कारण बऱ्याच ठिकाणी काम खराब होतोय तर प्रत्येक गोष्ट माझ्या फोनवर सांगितली जाते. तुम्ही जावं, तुम्ही तिथं थोडं सांगावं. जिथं लक्ष ठेवलं जातं तिथल्या कामाची क्वालिटीत फरकच असतो असं माझं मत आहे. आत्ता तर माझी एकच विनंती आहे, आता बरेच रस्ते कम्प्लीट झालेत किंवा सुस्थितीत होतील, अजून बरेचसे दिवस आपल्याजवळ आहेत, परंतु पाटलांच्या रस्त्यांची आता जास्त ताणाताण व्हायला लागली. तर माझी पाटील मंडळीला विनंती आहे, आता आपल्याजवळ दिवस नाही आहेत, ते 9 तारखेला शेवटचं पुरवणी बजेट झालं आहे आणि त्याच्यानंतर आता बजेट कुठलं मिळेल असं काही नाही आहे, म्हणून थोडंसं समजून घ्याल अशी मी आपल्याला विनंती करतो. आता साहेब, आपल्याला सरकारनं घेतलेले निर्णय, त्या निर्णयात मी होतो, तर साहेब सगळा खुलासेवार सांगतील, पण एक सुख आलं का दुसरी अडचण होत असते, पण तीसुद्धा आमच्या कानावर जर आली तर आम्ही त्याच मिनिटाला सोडवतो. ते मी आत्ता तुम्हाला बाहेरचं उदाहरण सांगतो. आता आपल्या ह्या बहिणीचे पैसे, भावाचे पैसे, लेकाचे पैसे, सगळे पैसे ऑनलाईन एकदम सर्वर जाम झालेत. आत्ता शांताराम भाऊमारा भेटले, रेशन दुकानावर जाऊन रेशनचे थमच उठत नाही, थमच उमटत नाही. आमच्या तिकडे समजू शकतो, कारण आमच्या बायांच्या हाताला बेगाच बेगा थम सहज सहज म्हणजे अनलोड असल्यावर सुद्धा थम घेत नाही. मग आम्हाला काय करावं लागतं, थम द्यायच्या वेळेला 2-3 दिवस त्या बाईला सांगावं लागतं, बाई घरीच राह, मग ती सारखी काही ना काही लावून आणि ती हात चिकन करते, मग जाते. अशी अडचण आहे, हे खरं आहे का खोटं आहे? थम नाही उमटत. मग आता रेशन दुकानदार म्हणतात का आम्ही तालुक्यात मशिनी जमा करून देतो. मी आता सेक्रेटरी वाघमारे साहेबांबरोबर बोललो इतक्यात, का ऑफलाईन करायला लगेच आदेश करा. आता DSO ला आदेश आलेत, आपल्याला ऑफलाईन रेशन मिळेल याची व्यवस्था करून दिलेली आहे. म्हणजे आपण सरकारमध्ये असू, आपल्याबरोबर कोणाचं पाठबळ असेल, तर आपण काय काय वेळेवरच करू शकतो याचं अनेक उदाहरणं सांगता येतील, परंतु मी सगळा वेळ आपला घेणार नाही. या ठिकाणी साहेब आलेत, साहेबांचं मार्गदर्शन, ताईंचं मार्गदर्शन, ताईंचं मार्गदर्शन ऐकायला महिला असायला हव्या होत्या, म्हणून ताईंना आपण थांबू, ताईंना थांबू आणि महिला जमा करून मग ताईंना मार्गदर्शन करायला सांगू. आपण आलात सगळे मिळून, खूप चांगल्या पद्धतीचं उपस्थिती दाखवली, कामाचा सीझन असताना सुद्धा आलात, मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.